टी ट्वेंटी विश्वचषकावर भारतानं दुसऱ्यांदा नाव कोरल्यानंतर जगभरात जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मानं टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट रोहित पाठोपाठ रवींद्र जाडेजानंही टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. पाहूया. भारतानं टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत 17 वर्षानंतर दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलंय. मात्र या विजयानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजानं टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आय डोंट मेक डिसिजन्स लाईक दिस. मतलब वेन एव्हर यू फील इनसाइड व्हॉट इज राईट, आय ट्राय अँड डू दॅट. दॅट इज बीन माय नेचर ऑल्सो वेन आय कॅप्टन द टीम. व्हॉट आय फील इनसाइड इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. तो इतना आगे का या पीछे का मैं ज्यादा सोचता नहीं हूँ कि उस वर्ल्ड कप के बाद ये वर्ल्ड कप खेलता है या नहीं खेलता. ऐसा इतना आगे का मैं नहीं सोचता हूँ. मैंने सोचा नहीं था कि टी ट्वेंटी रिटायर करूंगा मैं, बट सिचुएशन ऐसा आ गया है. दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी यापेक्षा उत्कृष्ट निरोप कोणताही असू शकत नसल्याची प्रतिक्रिया हार्दिक पंड्याने दिली. आई मीन 2026 बहुत लंबा टाइम बाकी है. आई थिंक वेरी वेरी हैप्पी फॉर रो एंड विराट. इट हैज बीन आई थिंक वेरी स्पेशल, यू नो, टू जायंट्स ऑफ इंडियन क्रिकेट, टू लेजेंड्स ऑफ इंडियन क्रिकेट, हू आई थिंक थरोली डिजर्व दिस. एंड इट्स बीन सो अमेजिंग प्लेइंग विद देम फॉर सो मेनी इयर्स इन दिस फॉर्मेट. एंड ऑब्वियसली वी ऑल विल मिस देम, बट एट द सेम पॉइंट ऑफ टाइम आई थिंक दिस इज द बेस्ट फेअरवेल एज अ टीममेट एंड एज ब्रदरहुड व्हिच वी हैव क्रिएटेड इन दिस ग्रुप. वी कैन गिव देम. रोहित शर्माची टी ट्वेंटी क्रिकेटमधील कारकीर्द आहे. सामने आहेत 159, धावा केल्यात 4231, शतक आहेत 5, अर्धशतक आहेत 32 आणि स्ट्राईक रेट 140.89, तर सरासरी स्ट्राईक रेट हा 31.34 आहे. विराट कोहलीची टी ट्वेंटी क्रिकेटमधील कारकीर्द ठरली आहे. सामने 125, धावा 4188, शतक 1, अर्धशतक 38, स्ट्राईक रेट आहे 137.4, तर सरासरी स्ट्राईक रेट हा 48.7 आहे. रवींद्र जडेजाची टी ट्वेंटी क्रिकेटमधील कारकीर्द आहे. सामने 74, धावा 515, शतक 0, अर्धशतक 0, स्ट्राईक रेट आहे 127.16, तर सरासरी स्ट्राईक रेट 21.46 आहे. सामने आहेत 34, विकेट्स आहेत 54, स्ट्राईक रेट 25.11, सरासरी 29.85 इतका स्ट्राईक रेट. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत टी ट्वेंटी विश्वचषकाचा बेताज बादशाह बनलाय आणि जगभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान आफ्रिकेचे धडाकेबाज फलंदाज क्लासेन आणि डेव्हिड मिलरनं भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नावर काहीसा अंकुश लावला होता. मात्र त्यानंतर बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्षदीप सिंगनं जबरदस्त गोलंदाजी करत भारताला सामन्यात आणलंय. हार्दिक पांड्यानं स्फोटक खेळी करणाऱ्या क्लासेनची विकेट काढली, मात्र मैदानावर डेव्हिड मिलर एका बाजूनं उभाच होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. हार्दिक पांड्यासमोर आव्हान होतं डेव्हिड मिलरला रोखण्याचं. मात्र हार्दिकनं टाकलेल्या पहिलाच चेंडू मिलरनं हवेत लॉंग ऑफला मारला आणि सूर्यानं पकडलेल्या ऑफलातून कॅचनं सामन्याला कलाटणी दिली. शेवटच्या षटकात हार्दिक पंड्यानं गोलंदाजीत कमाल केली आणि 17 वर्षानंतर भारत पुन्हा एकदा टी ट्वेंटी विश्वचषकाचा बेताज बादशाह बनलाय. मात्र क्रिकेटप्रेमींना खंत असेल की पुन्हा टी ट्वेंटीमध्ये रोहित, विराट आणि जडेजा खेळताना दिसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.